माहीत आहे का तुम्हाला? आपण पाहिले की पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असते, म्हणून आपण कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. हा प्रयोग प्रत्यक्ष गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 इटली या देशातील पिसा या शहरात केला. गॅलिलिओने दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केले. समजा आपण एक जड दगड आणि एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळी जमिनीवर पोहोचताना दिसतील का? तर नाही, कारण पिसाचे हवेशी घर्षण होते, तसेच पिसावर प्लावक बल प्रयुक्त होते, त्यामुळे पीस तरंगत हळूहळू जमिनीवर खाली येते व दगडापेक्षा उशिराने पोहोचते. तसेच दगडाचे वजन हे हवेमुळे प्रयुक्त होणाऱ्या बलापेक्षा जास्त असते, त्यामुळे दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास ते कमी पडते. परंतु शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात म्हणजे हवा नसलेल्या ठिकाणी केला असून दगड व पीस दोनही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले. सोडविलेली उदाहरणे. उदाहरण एक, 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद² आहे असं धरून खालील राशींचे मूल्य काढा. अ, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. ब, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. क, अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. दिलेली माहिती: लोहगोलाचे वस्तुमान m = 3 किलोग्रॅम, कापलेले एकूण अंतर s = 125 मीटर, आरंभीचा वेग u = 0, त्वरण a = g = 10 मीटर प्रति सेकंद². अ, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे विस्थापन बरोबर सुरुवातीचा वेग गुणिले कालावधी अधिक 1/2 त्वरण गुणिले वेळेचा वर्ग, म्हणजेच s = ut + 1/2 at². म्हणून 125 = 0t + 1/2 × 10 × t² = 5t². म्हणून 125 = 5t². म्हणून t = 125/5. म्हणून t = 25. म्हणून t = 5 सेकंद. म्हणून t = 5 सेकंद. लोहगोल हा 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल. ब, आता आपण लोहगोलाचा जमिनीपर्यंत पोहोचतानाचा वेग काढूया. त्यासाठी आपण न्यूटनचे पहिले समीकरण वापरू. इथे अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक त्वरण गुणिले कालावधी आहे, म्हणजेच अंतिम वेग v = u + at. म्हणून v = 0 + 10 × 5. म्हणून v = 50 मीटर प्रति सेकंद. लोहगोलाचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल. क, अर्ध्या वेळेस असलेली लोहगोलाची उंची काढू. एकूण वेळ बरोबर t = 5 सेकंद. एकूण वेळेचा अर्धा वेळ t = 5/2. म्हणून t = 2.5 सेकंद. अर्ध्या वेळेत लोहगोलाने कापलेले अंतर बरोबर सेकंद. न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे विस्थापन बरोबर आरंभीचा वेग गुणिले वेळ अधिक 1/2 त्वरण गुणिले वेळेचा वर्ग, म्हणजेच s = ut + 1/2 at². म्हणून s = 0 + 1/2 × 10 × 2.5 वर्ग. म्हणून s = 5 × 6.25. म्हणून s = 31.25 m. म्हणून अर्ध्या वेळेस लोहगोलाची उंची बरोबर 125 - 31.25 = 93.75 मीटर असेल.